पोलिसांनी कितीही गुन्हे पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावर दाखल केले तरी आम्ही पूरग्रस्तांच्या मागणीसाठी ठाम आहोत. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही. उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयासमोर चुली पेटवून खरडा भाकरी खाऊन आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी आंदोलन स्थळावरून केली. शिरोळ तालुका 100% पूरग्रस्त म्हणून जाहीर करावा, तात्काळ सानुग्रह अनुदानाची रक्कम पूरग्रस्तांना द्यावी, शिरोळ तालुक्याला महापूर येणार नाही याबाबत उपाययोजना करावी यासह 30 मागण्यांसाठी मंगळवारी सायंकाळीपासून सुरू झालेल्या धरणे आंदोलनात तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या वतीनं हे धरणं आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज आंदोलन अंकुशचे धनाजी चुरमुंगे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांच्यासह अनेक मान्यवरांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. उद्या गुरुवारपासून चूल पेटवून खरडा भाकर आंदोलनास प्रारंभ होणार आहे. मंगळवारी शिरोळ तहसील कार्यालयावर निघालेला विराट मोर्चानंतर तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. या धरणे आंदोलनात समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, सुरेश सासने, दगडू माने, राजेंद्र प्रधान, भास्कर कुंभार, चांद कुरणे, प्रकाश धरणगुत्ते, इकबाल कणवाडे, रघुवीर नाईक, अप्पा बंडगर, सिद्धापक अपुरे, नाना भोपे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. दरम्यान आज शिरोळ पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा व कोरोना संसर्ग कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, शिरोचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सुरेश सासने, सुनील इनामदार, उमेश कर्नाळे, डॉक्टर दशरथ काळे, सचिव दगडू माने, विजय पवार, विनोद पुजारी, बाळसुमाळी यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून सुरेश कांबळे. उद्याच्या आमच्या आंदोलनात 3रा दिवस आहे. उद्या आम्ही चूल पेटून आंदोलन करणार आणि खरडा भाकरी आम्ही सगळी उद्या देऊ खाणार. परवा दिवशी आमच्या आंदोलनाची दुसरी आमची याची परवा दिवशीचं आंदोलन आम्ही उद्या संध्याकाळी जाहीर करणार आहे. आणि आज मला आत्ता समजलं की काही पोलीस खात्यानं आज आमच्यावर किशीत दाखल केलेली आहे, त्याची आपल्याला दखल घ्यावी लागेल. पण मी सांगतो आहे, आमच्या या आंदोलनामधल्या जे 14 लोकांच्यावर यांनी गुन्हे केलेत त्याची आपल्याला आज रोजी काय परवा नाही. जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी या पूरग्रस्तांना न्याय मिळाल्याशिवाय कुठल्याही परिस्थिती उठणार नाही. तर आम्हाला या ठिकाणी त्यांनी आज जगू देत आणि दुसऱ्याही कुठल्या कलमाखाली किशीत घालू देत. पण आम्ही या ठिकाणी आमच्या मागण्या पुऱ्या झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थिती आणला.